कंगना आणि विक्रम गोखलेवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अभिनेता विक्रम गोखले यांनी समर्थन केले असून या दोघांचा सर्व स्तरातून खरपूस समाचार घेतला जातोय तर कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी करत त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज आहे असा सल्ला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय कंगनाच्या वक्तव्याप्रमाणे दोन हजार चौदाला जर स्वातंत्र्य मिळाले असेल तर भविष्यात मोदी सरकार आले नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार आहोत असं यांना म्हणायचं आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी कंगना राणावत आणि गोखलेंना केलाय विक्रम गोखलेंसारख्या अतिशय सिनियर अभिनेत्यांना ज्यांच्या या क्षेत्रामध्ये योगदान आहे अशा माणसानं असं वक्तव्य करणं म्हणजे अकल्याचे तारे तोडण्याचा हा प्रकार आहे कसं काय कंगना राणावतच्या वक्तव्याचं समर्थन होऊ शकतो अहो या इंग्रजांना या देशातून घालवायला अनेकांनी बलिदान दिलंय अनेकांनी त्याग केलाय आणि हे त्या त्यागाच्या बलिदानाच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे याला भीक म्हणणं म्हणजे खरं या या विक्रम गोखलेवरून त्या कंगना राणावतवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे म्हणजे डोक्यावर परिणाम झाला यांना जे एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करा दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात मग आता उद्या जर का मोदींचं सरकार नाही आलं पुढे भविष्यात मग पुन्हा आपण पारतंत्र जाणार असं म्हणायचं आहे का यांना अहो आज जर हे सगळे क्रांतिकारक वरतून बघत असतील तर यांना काय वाटत असेल काय सोचलंय काय भोगलं या देशातल्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक पिढ्या बर्बाद झाल्या विक्रम गोखले सारख्या सिनियर अभिनेत्याला हे शोभत नाही विक्रम गोखलेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे देशद्रोहाचा आणि त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे या देशातून ही आमची मागणी आहे आपण म्हणताय की देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे शंभर टक्के हे सोयाबीन कापूस उत्पादकांचं आंदोलन आमचं चा उद्यापासून चालू होतंय हे आंदोलन झालं की आम्ही ती तक्रार करू आणि ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना तक्रारी सुद्धा करायला लावू आमच्या दृष्टीनं हा भारत महत्वाचा आहे या देशाची भूमी महत्वाची आहे देशापेक्षा या भारतात कोणीच मोठा नाही आहे लक्षात ठेवा आणि म्हणून देशाचा अपमान आमच्या क्रांतिकारकांचं अपमान हे कदापि आम्ही सहन करणार नाही नेमकं त्यांनी स्टेटमेंट हे दुपारी सकाळी केलं की रात्री केलं हे, के हे एकदा तपासलं पाहिजे